विरोधी पक्ष आवाज उठवतोय पण शेवटी सरकारने मदत करायचीच नाही ठरवली। हे सरकार काही जनतेच्या हितासाठी सत्तेत आलेलं नाही आहे। महाराष्ट्रात फार अतिशय भयंकर राजकीय परिस्थिती होती। महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यामुळे हे सरकार आलं आहे अशातला हा भाग नाही आहे। हे सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी आलं आहे, त्यामुळं त्यांना त्यांच्या स्वार्थाच्या पलीकडे दुसरं काही दिसत नाही। शेतकऱ्याचं नुकसान दिसत नाही, मंत्र्यांनी प्रवास करावा का न करावा हे त्यांना कळत नाही। विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये एक महत्त्वाचं स्थान असणारा, संवैधानिक पदावर असणारा व्यक्ती ज्यावेळेस मागणी करतो त्यावेळेसही त्या मागणीकडे जाणीवपूर्वक राजकारण म्हणून दुर्लक्ष करणं हे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या एकूण आजपर्यंतच्या राजकीय संस्कृतीला परवडणारं नाही। भारतीय जनता पार्टी संबंध देशामध्ये जे काही रिजनल पार्टीज आहेत त्या रिजनल पार्टीचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला पण त्यांना 10 जन्म घ्यावा लागेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी फुटत नाही। परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे कुठलंही पीक त्याच्या हातात लागलेलं नाही, ऊस सोडता। म्हणून एक तर यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार उशिरा केला, दोन यांनी पालकमंत्री त्याची घोषणा उशिरा केली। त्याचा परिणाम आज असा आहे की कुठलीही क्रॉप इन्शुरन्स कंपनी याबाबत कसलाही दिलासा शेतकऱ्याला द्यायला तयार नाही आहे। अनेक ठिकाणी 65 MM पुढे पाऊस पडल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी कसलेही पंचनामे आज झालेले नाही आहेत। त्यामुळं आमची मागणी आहे, मी 3-4 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला या ठिकाणी पत्र दिलं की सर्वाधिक फटका विदर्भाला आणि मराठवाड्याला या ठिकाणी परतीच्या पावसाने पडला आहे, तर त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा आणि त्याचे पंचनामे बाकी सर्व गोष्टी होत राहतील पण मदत मात्र जाहीर करा। या सुविधा उपलब्ध होणारच नाहीत ह्या सगळ्या लोकप्रिय घोषणा आहेत। या लोकप्रिय घोषणा ह्या सरकारचा प्रेझेन्स कुठेतरी पब्लिकमध्ये व्हायला पाहिजे। दिवाळीच्या अगोदर 1000 रुपयामध्ये सीधा देण्याच्या संबंधातली जी घोषणा आहे ते आज प्रत्येक माध्यमच आम्हाला येऊन सांगतो, प्रत्येक व्यक्ती येऊन सांगतो की असा 1000 रुपयामध्ये कसलाही सीधा आम्हाला मिळालेला नाही आहे।